नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल उद्या एक भव्य दिवस हो पंच बैलगाडी शर्यतीचं जिंगी मैदान अंगापूर येथे पार पडणार आहे. या मैदानामध्ये अनेक नामांकित नंदी उपस्थित राहणार आहेत, अनेक गाड्यासुद्धा नोंद झालेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघत आहात, गाड्याची नोंद ऑनलाईन प्रकारे होत आहे आणि लॉट पद्धत, गट काढण्याची पद्धत ही मैदानाच्या आदल्या दिवशी काढण्याचे नियोजन करतात आयोजक. ही अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे, त्यामुळे मैदान लवकर होतं, फायनला उजेडा सकाट होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, या अंगापूर मैदानाचे आयोजक यांनी सुद्धा ही लॉट काढण्याची पद्धत, लॉट काढण्याची गोष्ट चालू केलेली आहे आणि गट काढण्याचं कामकाज चालू झालेलं आहे. आणि मित्रांनो, आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार याचे अपडेट अखंड महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या आणि फॅन फॉलोअरपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो आणि ते आपण ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण पाहणार आहे की बकासूरच्या गटात नक्की कोणकोणत्या गाड्या, कोणकोणते नंदी पाळणार आहे याचीसुद्धा आपण अपडेट आपण देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर प्रथमतः आपण सांगणार आहे की बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आहे. तर मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका बकासूर हा गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 1 वर किंवा गट क्रमांक 26 तास क्रमांक 4 वर या दोन्ही गटामध्ये आपल्याला पाळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. कारण की बकासूर प्रवासानंतर म्हणजे 150-200 किलोमीटर प्रवास करून येत असतो, त्यामुळं बकासूर प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल की जेवढ्या लवकर गट निघेल तेवढ्या लवकर बकासूर पाळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं बकासूर हा गट क्रमांक 10 मध्ये पाळण्याची शक्यता आहे. नाही 10 मध्ये पाळाल तर मित्रांनो, बकासूर हा 26 नंबर गाठात तास क्रमांक 4 वर आपल्याला 100% पाळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, आपण बकासूरला या उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया. आणि तर मित्रांनो, बघूया आपण बकासूरच्या गटात कोणकोणत्या गाड्या लागलेल्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, तर एक वरती अर्णवी राहुल शेठ गायकवाड, पावती क्रमांक 305. दोन वरती तुळजाभवानी प्रसन्न साहिल शेठ जगताप खोलेवाडी बाबू शेठ गायकवाड राऊतवाडी, पावती क्रमांक 4. 3 वरती स्वामी समर्थ कुमारी वैभवी प्रकाश पवार दाडोली, पावती क्रमांक 55. तास क्रमांक 3-4 नाचाय प्रसन्न मुघल शेठ दुमाळ सुसगाव, पावती क्रमांक 490. तास क्रमांक 5 खंडोबा प्रसन्न प्रशांत भैया. पावती क्रमांक 629. तास क्रमांक 6 आकाश ड्रायव्हर आडगाव साहेबा ग्रुप जैतापूर, पावती क्रमांक 104. तास क्रमांक 7 तुकाई प्रसन्न क्रांती अमर मुळीक 40. तुकाई प्रसन्न क्रांती अमर मुळीक 40-23 शहागाव, पावती क्रमांक 188. तास क्रमांक 8 स्वराज समाधान खंडागळे सुरली श्रीशा सागर माने सचिवा, पावती क्रमांक 457. आणि तास क्रमांक 9 वर्धनी माता प्रसन्न झटका ग्रुप भंडारमाची, पावती क्रमांक 448. हा या मैदानातला गट क्रमांक. तर मित्रांनो, हा गट क्रमांक 26 आहे. तुम्ही बघितलं असेल या गाड्या बकासूरच्या गटात आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, बकासूरचा पहिरा वगैरे काय ही संपूर्ण आढावा आपण उद्या मैदानावर गेल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, धन्यवाद.